लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूँ। मुझे जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्हीपी एडिटिंग क्लब। मित्रांनो, आपण आपले यूट्यूब चॅनलवर ग्राफिक्स डिझाईनिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा यूट्यूबबद्दलच्या ज्या टेक्निकल टिप्स आहेत त्याबद्दलचे व्हिडिओ जे आहेत आपण आपल्या चॅनलवर मराठी भाषेत नेहमी अपलोड करत असतो। त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून, जसे जर बेल आयकन आहेत त्यावर टॅप करून ऑलवर सेट करायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर येणार प्रत्येक नवीन व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती सर्वांच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि मित्रांनो, आजचा जो आपण व्हिडिओ आणलेला आहे तो आपण ग्राफिक्स डिझायनिंग या टॉपिकवरच आणलेला आहे। आणि आजची आपलं जे डिझाईन आहे ते आपण अनंत चतुर्थीनिमित्त आपण आजची डिझाईन जी बनवलेली आहे, तुम्ही थंबनेलवर देखील पाहिलंच असेल, प्लस तुम्हाला आत्ता स्क्रीनवर देखील पाहायला मिळत असेल कशाप्रकारे डिझाईन जे आहे ते आपण बनवलेले आहे। आणि हे डिझाईन आपण कसे बनवायचे आपण हे व्हिडिओमध्ये आज पुढं पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ जरा स्किप करू नका, पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला आजची डिझाईन जी आहे ती कशी बनवायची समजेल। आणि मित्रांनो, आजची डिझाईनसाठी जी आपण PLP फाईल बनवलेली आहे ती PLP फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीप्रमाणे मिळून जाईल। त्या जे फाईलला म्हणजे त्या PLP फाईलला जी फाईलमध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे त्या जी फाईलला पासवर्ड आहे, जो की आपण व्हिडिओमध्ये पुढे दोन स्टेपमध्ये दिलेला आहे, त्या व्हिडिओ जराही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला पासवर्ड जो आहे तो तुम्हाला इझिली मिळून जाईल। आणि ती जी फाईल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी ZArchiver नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल। प्लस आपण आजची डिझाईन बनवण्यासाठी आपण PixelLab हे ॲप्लिकेशन यूज करणार आहोत, जे की तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर इझिली मिळून जाईल। त्यामुळे आपले टेलिग्राम ग्रुपची जॉईनिंग लिंक जी आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम ग्रुप जो आहे तो जॉईन करा, तिथे आपण PixelLab वर्जन जे ते प्रोव्हाइड केलेलं आहे। प्लस ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर जी काही प्रोसेस आहे ती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। आणि जरी तुम्हाला डिझाईन बनवताना काय प्रॉब्लेम आला, अडचण आली, तर तुम्ही मला पर्सनली जॉईन होऊ शकता व्हॉट्सॲपवर किंवा इंस्टाग्रामवर, दोन्हीच्या जॉईनिंग लिंक जे आहेत ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्यातून तुम्ही आपले इंस्टाग्राम अकाउंट्स चेक करू शकता, मला पर्सनली व्हॉट्सॲपवर देखील मेसेज करू शकता व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून। आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील आपण फ्रीमध्ये मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड करत असतो, त्यामुळे आपले टेलिग्राम ग्रुप देखील नक्की जॉईन करा। तर मित्रांनो, अशी जी डिझाईन आहे ती अनंत चतुर्थीनिमित्त आपण, म्हणजे आज गणपती बाप्पा आपली जाणार आहेत 28 सप्टेंबरला, तर याबद्दलची जी डिझाईन आहे ती आपण बनवणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता आजची डिझाईन जी आहे ती कशी बनवायची हे पाहूयात। तर आजच्या व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत। तर व्हिडिओला आधी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा। तर मित्रांनो, बघता आजच्या डिझाईन बनवण्यासाठी आपण PixelLab हे ॲप्लिकेशन यूज करणार आहोत। इझिली PixelLab ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। आता 3 डॉट वर टॅप करून ओपन .plp फाईलवर टॅप करायचं आहे, परत .plp यावर टॅप करायचं आहे। आणि जे तुम्ही PLP फाईल आपली एक्स्ट्रॅक्ट केलेली असेल ते फोल्डर ओपन करायचं आहे। पाहू शकता इथे खाली अनंत चतुर्थी 2K23 नावाची तुम्हाला फाईल पाहायला मिळेल, तर ही फाईल ओपन करून घ्यायची आहे। आता ही फाईल ओपन केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल। तर डिझाईन तुम्हाला मी झूमवर करून दाखवतो मित्रांनो, एकदम कडक अशी डिझाईन जी आपण बनवलेली आहे। कॅलिग्राफी असेल, वरचं टेक्स्ट असेल, कॅप्शन असेल किंवा फोटो असेल, बॅकग्राऊंड असेल, सर्व काही एकदम कडक असं यूज केलेलं आहे मटेरियल। आता ह्यामध्ये तुम्ही अशा आहे अशी डिझाईन देखील सेव्ह करू शकता, पण तुम्हाला जर तुमचं शुभेच्छुक म्हणून नाव टाकायचं असेल तर ते नाव टाकायचं असेल किंवा फोटोवर ॲड करायचं असेल तर आपण पुढं प्रोसेस करणार आहोत ते। मी आता हे PLP जे आहे ते मी डायरेक्ट ॲड केलेलं आहे, तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये फोटो शुभेच्छुकच्या नावावर काय ॲड केलेलं नाही, पण तुम्ही तुमच्या ह्यानं ॲड करू शकता। मित्रांनो, पाहू शकता मी सर्व लेअर हाईड आणि हाईड करून तुम्हाला दाखवतो। आता तुम्हाला इथे मित्रांनो फोटो ॲड करायचा आहे, समजा त्यात फोटो ॲड करण्यासाठी आपण नेहमी प्रोसेस प्लस आयकॉन फ्रॉम गॅलरी, आता प्लस आयकॉनवर टॅप करून फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा फोटो जो आहे ते सिलेक्ट करायचा आहे, जो की बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला असेल। बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी आपण क्रोमवर तुम्ही रिमूव्ह बॅकग्राऊंड नावाचं जे वेबसाईट आहे ते ओपन करून यूज करू शकता। पाहू शकता आता मी तो फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला यूज केलेला आहे। रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन मी साईज आहे ती कमी करून परफेक्टलीरित्या ते कोपऱ्यात सेट करून घेतो। आता हा फोटो सेट झाल्यानंतर इथून तुम्ही वॉटर स्पेनमधून परफेक्ट ॲड करू शकता। आता हे झाल्यानंतर न्यू टेक्स्ट ॲड करायचं आहे, तुमचं जे नाव काय असेल ते तुम्ही ते नाव टाकायचं आहे। आता मी शुभेच्छुकचं नाव म्हणून इथे मी नाव जे आहे ते टाकून घेतो आहे। तर पाहू शकता मी इथे सर्व VV ग्राफिक्स अँड फोटोग्राफी इथे करतो।
तुम्ही तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही टाकू शकता. आता पाहू शकता हे टाकून झाल्यानंतर इथं याचा जो कलर आहे तुम्ही व्हाईट होणार आहे आणि याला फाउंड जो येतो अमरनाथ बोट नावाचा फाउंड आहे जो की तुम्हाला सर्वांना मिळून जाईल फ्रीमध्ये. तर तो फाउंड यूज करणार आहे कलर व्हाईटमध्ये ठेवणार आहे आणि याचं जे बॅकग्राऊंड कलर आहे पाहू शकता बॅकग्राऊंड त्यावर टॅप करायचं आहे. कलर इनेबल केल्यानंतर ऑरेंज कलर ठेवणार आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता. आता इथून लेफ्ट पॅडिंग आणि राईट पॅडिंग व्यवस्थित ॲडजस्टमेंट करायचे आहे. टॉप बॉटम आणि सर्व रेडियस वगैरे परफेक्ट ॲड करून नंतर ही लेअर जी आहे ती फोटोच्या आपल्या खाली घालायची पाहू शकता. परफेक्ट असेल डिझाईन जी आहे ती आपली तयार झालेली असेल. आता ही डिझाईन सेव्ह करण्यासाठी मित्रांनो आपली नेहमीची प्रोसेस आहे. सेव्ह इमेजवर टॅप करायचं आहे आणि सेव्ह इमेजवर टाईप केलं तर जे पी जी आणि अल्ट्रामोड टाकून डिझाईन जी आहे ती आपली सेव्ह करायची. तर मित्रांनो हाच होता व्हिडिओ आजचा. आज हीच होती डिझाईन. कशी वाटली डिझाईनिंग आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.